राहुरी शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील येवले आखाडा येथे रस्त्याच्या डांबरीकरणाचा आणि मुरुमीकरणाचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आलाय. शनिवारी सायंकाळी सखाहरी येवले यांच्या हस्ते रस्त्याची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर गावातील सर्वच ग्रामस्थ आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते नारळ फोडून आणि कुदळ टाकून भूमिपूजन करण्यात आलं. त्यानंतर गावातील टेकडतळ ते तहसीलदार खांदे यांच्या वस्तीपर्यंत डांबरीकरण आणि गडीवळ ते चिंतामणी या 2 किलोमीटर अंतराचं मुरुमीकरण करण्यात येणार आहे. यावेळी गावातील मारुती मंदिरामध्ये शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे तसेच स्थानिक नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तसेच या प्रसंगी मान्यवरांची भाषणंही झाली. रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाल्याबद्दल माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव यांनी नगरपालिकेचं हार्दिक अभिनंदन केलं आहे. आणि लवकरात लवकर स्मशानभूमी आणि नागरिकांना किमान पिण्यासाठी डॅमचं 2 हंडे पाणी मिळावं अशी मागणीही त्यांनी केली. राजकारण राजकारण ठिकाणी असतं, विकास विकास ठिकाणी असतो, प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं नसतं. एक 8 दिवसाची निवडणूक असते, होती जाते, पण आपण गाव आपलं गाव आपले माणसं ही गोष्ट वाचायचं असतं. विकास कामात कधी हार घ्यायचं नसतं, कधी कोणाचा पाय बघायचा नसतो, होते सहकार्यच करायचं असतं. पण मी तुम्हाला यांच्याबद्दल साधही म्हणतो की मित्रांनो, खासकर विज्ञान मित्रांनो, राजकारण चालत नाही ना आपलं, आज ना उद्या गावामध्ये दिवस गावाला काही समस्या येईल, कोणावर वैयक्तिक कुटुंबावर होईल, काही येईल, कधी एक व्हा, कधी धावून या. आपल्या राहुरीची आपल्या गावाबद्दल जी प्रतिमा आहे की हे गाव एक होतं, या प्रतिमेला कधीही कधीही म्हणजे भरून जाऊ नका. नेहमी एकच व्हा. परंतु भले बाळासाहेब जाधव असे हे तर हे मामाचे वंचार कधीच करू नका. राजकारण करू आपण, जे करू आपण, काय असो. तसंच नगरपालिकेच्या माध्यमातून अधिकाधिक कामे करून गावच्या विकासात भर पाडणार असल्याचं किशोर जाधव यांनी सांगितलंय. त्याच्यामुळं त्यांचा हस्तांतरण करायचा प्रश्न हा त्यांचा राहिला, त्याच्यामुळं तो त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि आमदार निधी त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नाही. कोणती गोष्ट उपलब्ध करायची म्हणतात की त्या जागेचं टायटल त्या शासनाच्या नावे लागतं, तेव्हा तो निधी आपल्याला मिळत असतो. आणि असो की या ठिकाणी असलेल्या गोर गरीब जनतेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही असेल, रुपये असेल, 2 रुपये असेल, अशा पद्धतीची वर्गणी गोळा करून या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम या ग्रामस्थांच्या हातातून घेतलेलं आहे. आणि आम्ही साहेबांनी सुद्धा या ठिकाणी भरभरून निधी आपल्याला या ठिकाणी दिला. जवळपास 1 लाख रुपये त्यांनी त्या ठिकाणी निधी दिलेला आहे. आता भाऊसाहेब हरिभक्तपरायण भाऊसाहेब आज महाराज जाधव त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सुखीसुंगी मंदिराच्या कामाच्या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. येवलेवाडीची शोभा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण काम असतं, तो लहान असतील, मोठे असतील, कोणी त्या ठिकाणी प्रत्येकजण धावून जातो आणि चांगल्या प्रकारचं काम करतो. त्याच्या पद्धतीने कोणी कोणाला त्या ठिकाणी स्त्री घ्यायचं काही कारण नाहीये. सगळे पद्धतीने आगळी तरुण असतील, सगळे कामं त्या ठिकाणी करतात. आता त्या ठिकाणी काम सुद्धा अभियान केलं जातं, चांगल्या प्रकारचं काम आहे. निश्चित आम्ही त्याच्या पाठीशी त्या पद्धतीने चांगले विचार गावासाठी जे करतात त्याच्यासाठी असतो. निश्चित चांगल्या प्रकारचं काम येऊन नाही, कारण येवल्या काळात पूर्वी कसा होता, येवलेवाडीमध्ये जर येताना प्रत्येकाला नाक दाबून यावं लागत होत. आज ती परिस्थिती आहे का? आज ती परिस्थिती नाही. येवल्या काळा एक राहुरी शहरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एक आदर्श खेडं म्हटलं तरी चालेल. अशा पद्धतीचं चांगल्या प्रकारचं गाव या ठिकाणी आपण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. निश्चित या सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून झालेलं आहे. ज्या काही घटना घडतात आम्हाला नगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा लागत नाही कधी कधी घटना सांगायला, कारण आमचे जे काही बोरवेल आहे ते रात्र दिवस त्या ठिकाणी त्या याचं नाही दूर जातं, पाणी वाहून जातं, घाण सुद्धा सांगत नाही. तर मंजूर झालेली कामं लवकरात लवकर नगरपालिका पूर्ण करेल असं आश्वासन मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिलं. आणि भविष्यात पण नगरपालिका आपल्याला जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करेल याची मी नगरपालिकेमार्फत आपल्या सर्वांना काही ग्वाही देतो. नगरपालिका आज इथे जे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले त्यातला स्मशानभूमीचा जो प्रश्न मांडलेला आहे, स्मशानभूमीचा विकास करण्यामागे महत्त्वाची आत्तापर्यंत जी अडचण होती आम्हाला ती
आता बऱ्यापैकी दूर झालेली आहे. नगर स्मशानभूमीची जागा जी होती ती जागा नगरपालिकेच्या किंवा कुठल्याही असं त्याची नोंद असल्यामुळं तिथं विकास काम करणाऱ्या नगरपालिकेला अडचण येत होती. आता नगरपालिकेला त्यांनी स्मशानभूमीसाठी जागा जी दिलेली आहे ती नगरपालिकेला मिळालेली आहे आणि त्या जागी लवकरात लवकर आम्ही आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांनी अपेक्षासारखी स्मशानभूमी विकसित करून लवकरात लवकर देऊ. तसंच पाणी आणि पायाबाबत उपस्थित झालेलं आहे. तर आपलं केंद्र शासनाच्या योजनेतून आपल्याला जी नवीन योजना मंजूर झालेली आहे त्याच्यामध्ये एवढ्या आकड्यासाठी स्वतंत्र टाकी आहे, आपल्या एवढ्या आकड्यासाठी स्वतंत्र अंतर्गत पाईपलाईन आहे आणि ह्या योजना सुरू होण्यासाठी दुर्दैवाने म्हणा की एक वर्षभरापूर्वी आपली योजना सव्वा वर्ष होऊन गेलं, सव्वा वर्षापूर्वी आपली योजना मंजूर झाली. परंतु नंतरच्या ज्या काही घडामोडी होत्या राजकीय घडामोडी असतील किंवा इतर घडामोडी यामुळं आपल्याला अद्याप त्या योजनेचे पैसे न मिळाल्यामुळं आपलं काम सुरू होऊ शकलं नाही. परंतु नगरपालिकेचा पुरेपूर प्रयत्न चालू आहे, आपले लवकरात लवकर ती पाण्याची टाकी इथं झाली तर आपल्याला 24 तास पाणी मिळेल आणि तरीही आपण सध्याची आपली जी पाणी पुरवठा योजना आहे यातून आपण दररोज तरी दिवसाआड आपण कमी कमी 20 मिनिटं पाणी देण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी इतक्या दोन पाणी देण्याच्या याच्यामुळे कधी कधी थोड्या तांत्रिक अडचणीमुळे पाणी पुरवठा खंडित होतो. परंतु तरी पण आपण दिवसाआड पाणी देण्याचा प्रयत्न करतो. टँकर असेल किंवा फायर फॅटर असेल याच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त पाणी आपल्याला लोकांना कसं देण्यात येईल याचा प्रयत्न करतो. जर आमदाराच्या निधीतून गावच्या विकासाचं काम होत असेल तर नगरपालिकेची काहीच हरकत नाही, त्यांना ना हरकत दाखला उपलब्ध करून देऊ आणि गावाची काळजी घेऊ असं प्रतिपादन अरुण तनपुरे यांनी केलं. यावेळी मुख्याधिकारी गणेश शिंदे, सभापती अरुण तनपुरे, मारुतीराव हरदे, नगरसेवक दशरथ पोपळघट, प्रकाश भुजाडी, वाय एस तनपुरे, रेवणनाथ गाडे या मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मान्यवरांचे आभार कैलास शेटे यांनी मानले. प्रतिनिधी गणेश नेहेसह कॅमेरामन अक्षय नारद, सी 24 तास, राहुरी.